मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरांची वाणी अतिशय मिठास होती याबाबत सभासद बखरीमध्ये उल्लेख सापडतो तो असा मातब्बर चहू जागचे मराठी यासी आप्त करावा पत्रे लिहावी त्यास आणून भेट घ्यावी आपण त्याचकडे जाऊन आम्हास अनुकूल व्हा असे बोलावे असे करण्यात ज्यांनी महाराजांचे बोलणे परम आदराचे व पराक्रमाचे ऐकावे त्यास वेद लावून वाटावे की हे परम थोर आहेत यांचे समिती चालावे हे सांगतील तैसे करावे प्राण गेले तर जाऊत परंतु सेवा करून त्यांचे आज्ञेत राहावे अशी सर्वांची चित्ते वेधून घ्यावीत. या गुणवैशिष्ट्यामुळे बारा मावळ्यातील प्रजा आणि किल्लेदार सगळे शिवरायांच्याकडे आकर्षित झाले. त्यामुळे मावळ्यांना हाताशी धरून शिवरायांनी रोहिडा राजगड तोरणा सिंहगड पुरंदर हे किल्ले जिंकून घेतले. शिवरायांनी रोहिडा किल्ला जिंकून घेतल्यानंतर रोहिड खोऱ्याचे देशपांडे दादाजी नरसप्रभू यास विजापूर दरबाराकडून तंबी मिळाली ती असती तू शिरवळ ठाण्यावरती रुजू हो नाहीतर विजापूर नेऊन गर्दन मारतील हे पत्र दादाजींचे वडील नरसोबा यांनी राजेस पाठवले. त्यावर राजाने त्यांना पत्र लिहून धीर दिला. त्यात शिवराय लिहितात की शहासे बेमान तुम्ही आम्ही करीत नाही श्री रोहिडेश्वर तुमच्या खुर्यात आदि कुलदेव तुमचा डोंगरमाता पठावरती स्वयंभू आहे त्यांनी आम्हास यश दिले व पुढे सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरवणार आहे. राजेश्री दादाजी पंताचे विद्यमाने बाबाचे व तुमचे आमचे श्रीपाशी इमान झाले ते कायम वज्रपाय आहे आम्ही अंतर देणार नाही. बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी.